खालापूर तालुक्यातील चौक फाटा येथून गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या नरेश धोंडू देशमुख याला स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली आहे. खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पोलीस ठाणे हद्दीत चौक फाटा परिसरात एक इसम गावठी पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक खाडे यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि कर्मचाऱ्यांचे पथक चौक फाटा परिसरात पाठविले. पथकाने इसमाचा शोध घेतला असता एक इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला. पोलीस पथकाने संशयित इसमाचा शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नरेश धोंडू देशमुख असे सांगितले. पथकाने दोन पंचांना बोलावून त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे मिळून आले. त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.